subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आराखडा हा डिक्लेअर झालेला आहे. त्याच्या आज सूचना आणि हरकती या ठिकाणी नोंदवण्यात येणार आहे. आज आपल्यासोबत माजी महापौर सुधाकर सोनवणे. सर, काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही आलेला आहात, काय नेमके ऑब्जेक्शन आहे तुमचं? हे खरं तर प्रभागाची जी रचना झालेली आहे तीच मुळात चुकीची झालेली आहे. कारण प्रभाग रचना करताना उत्तरेकडनं निघून दक्षिणेला पूर्ण करायची असते आणि उत्तरेवरनं सुरू केल्यानंतर ईशान्य पूर्व आणि पश्चिम असं जाताना मॅक्झिमम आणि मिनिमम या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. तर मिनिमम काय आहे, तर 27,000 मिनिमम आहे. मग 27,000 जर मिनिमम असेल तर तुम्ही 24,000 प्रभाग कसा बनवला, हा सगळ्यात मोठा घोळ त्या ठिकाणी घातलेला आहे. आणि तुम्ही 24,000 घातला तर तुमचा डोळा कुठं होता, आंबेडकर नगरवर डोळा होता, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आम्ही मांडणी करताना प्रभाग क्रमांक 1, 2, 3 आणि 4 या चारही पॅनलवर आम्ही आमच्या सूचना आणि हरकती दिलेल्या आहेत. शांतपणे निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांनी त्या ठिकाणी ऐकून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये नोट डाऊन केलेलं आहे आणि 1700 लोकांनी त्या गोष्टीचा विरोध पण केलेला आहे. त्यामुळे जे काही झालेलं आहे हे पॉझिटिव्ह आहे हे मला 100% खात्री आहे आणि त्याचा निर्णय आमच्या बाजूने लागेल असं आम्हाला वाटतंय. सर, या ठिकाणी विरोधकांनी देखील काही माणसं पाठवली ते असा आरोप देखील तुम्ही केलेला आहे, काय नेमकी? कसं असतंय की मी पाहिलं त्या ठिकाणी काही लोक आत बोलत होती, वरती निवडणूक आयोगाचे लोक बोलत होते, तुम्ही बोललात आता बाहेर जा बाहेर जा. मग त्यांना हेच कळत नाही, त्यांना असं वाटत होतं की आम्हाला संध्याकाळपर्यंतची सुपारी दिलेली आहे, आम्ही संध्याकाळपर्यंत ओरडत राहणार आहे. तसं असताना नाका कामगार सकाळी गेला की संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी असतो आणि त्याच पद्धतीचे होते. त्यामुळे त्याचे फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. कसा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या ठिकाणी तुम्हाला मिळालेला? आपण पाहताय ना की या ठिकाणी लोक स्वतःच्या वाहनाने इथे 1700-1800 लोक इथे पोहोचलेत, तर त्याच्यावरनं तुम्ही रिस्पॉन्स काय आहे तो समजून घ्या ना. या ठिकाणी काही कोणाला वडापाव देऊन किंवा पगार देऊन आणलेला नाही आहे. जे आलेले आहेत ते 10-20 लोक, ते नाका कामगार, त्यांच्याबद्दल तर तुम्ही विचारूच नका. परंतु इथं आलेले 1800 लोक हे स्वतःच्या पैशाने आलेले आहेत. या ठिकाणी या ठिकाणी प्रभागातील नागरिक देखील आलेले. प्रभागातील नागरिकांनी देखील सांगितलेलं आहे तुमचं काम चांगलं आहे आणि आम्हाला तुम्हीच पाहिजेत म्हणून आणि आमचा प्रभाग हा जसा आहे तसाच करून द्यावा अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. नगरसेवक कोण असावा हा भाग वेगळा आहे. जागरूकता कशाला म्हणतात, जागरूकता हा आहे की तुमचं डिवायडेशन कुठं होतंय. म्हणजे त्या ठिकाणी मला खूप चांगलं वाटलं की गौतमीने ज्यावेळेस एक गोष्ट मांडली, प्रकर्षाने मांडली, डॉक्टर गौतमी त्या ठिकाणी म्हणाल्या की इंडिया आणि पाकिस्तानचं ज्यावेळेस विभाजन झालं त्या विभाजनाच्या वेळेस आपण एवढे अवेअर नव्हतो आणि त्यामुळे आज आम्हाला बॉर्डरवर त्या ठिकाणी खूप मोठं संकट आणि खूप मोठा याला सामना करावा लागतोय. आणि आजच्या ह्या ज्या बॉर्डर आहेत ह्या बॉर्डर देखील त्याच प्रकारच्या आहेत. याच्यावर जर आज आपण लक्ष ठेवलं नाही तर याचे परिणाम आम्हाला पुढचे 25 वर्ष भोगावे लागतील आणि जो विकास झालेला आहे तो विकासाचा भकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे जागरूक लोक या ठिकाणी आलेले. आजच्या हेअरिंगच्या दिवशी एवढी पब्लिक तुम्हाला तुमच्या सपोर्टसाठी आलेले, काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला याची किती प्रमाणात गरज? नाही, मी तुम्हाला एक सांगतो, माझ्या वार्डातला प्रत्येक माणूस नगरसेवक मी नाही आहे, त्यामुळे प्रत्येक नगरसेवक जागरूक आहे आणि तो त्याच्या वार्डासाठी बांधील आहे. नक्कीच आपण सुधाकर सोनवणे यांच्याशी बातचीत केलेली आहे, त्यांनी सांगितलेलं आहे मी या ठिकाणी जागरूक आहे आणि माझे प्रत्येक नागरिक हे जागरूक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित्रांसह प्रिया उजवानचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.